शिरपूर तालुक्यातील नवागाव बुडकी येथील मानाची व रावी होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली. तसेच रात्रभर पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य करून आदिवासी बांधवांनी आपल्या विविधतेने नटलेल्या अनोख्या संस्कृतीचे दर्शन घडवले. शिरपूर तालुक्यात असलेल्या नवागाव बुडकी होळीला मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेवर असल्याने विशेष महत्व आहे. प्राचीन काळापासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम ठेवून आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील नवागावची होळीत रात्रभर ढोल ताशाच्या तालावर आदिवासी पारंपरिक नृत्य करण्यात आले. विशेष म्हणजे जवळपास 100 वरती ढोलांनी होळीत उपस्थिती दिली. आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने ढोल, बासरी, घुंगरू व सुमधुर आवाज आणि पारंपरिक पेहरावाने होळीचा आनंद घेत रात्रभर नृत्य करत आदिवासी बांधवांनी पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली. होळी पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर जिल्हे परराज्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. नवागाव गावातील रस्त्यावर दुपारपासूनच गर्दी झाली होती. तसेच समूह नृत्य कालीबाबा बुद्या यांनी आदिवासी नृत्याचा आनंद घेतला तर होळी सणाची परंपरा व माहिती डॉक्टर श्याम पावरा बोराडी यांनी नागरिकांना दिली. यावेळी आमदार काशीराम पावरा, बबन चौधरी, जिल्हा अध्यक्ष भाजपा राहुल रंधे, उपसरपंच बोराडी, जितेंद्र पावरा, युवा कार्यकर्ता नवागाव, लक्ष्मण पावरा, पोलीस पाटील नवागाव, विश्वास पावरा सरपंच, खंडू पावरा, वनकर्मचारी शहादा, कृष्णा पाटील PSI, अनिल पावरा, किसन पावरा, जयदास पावरा, तहसीलदार, पंचायत समिती, महसूल, लेखक, साहित्य, वकील, चित्रकार, पत्रकार, पोलीस विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. माझा खानदेश न्यूज ब्युरो साठी जितेंद्र पावरा, नवागाव. हळदी भंगऱ्या सुरू छे आणि हळदी उत्सव सुरू होई गेलो छे ते मे पहिला प्रथम आखा शिरपूर वासियाका जे हळदी निमित्त शुभेच्छा आपतलो आणि शिरपूर वासियाकाजे बी मी शुभेच्छा देतलो. आणि जे होळी उत्सव छे ते आपण एकदम शांततामा एक आनंद उत्सव लुटणो छे. काही बी लढाई झगडो नाही करणं जुए कारण जे आनंद उत्सव छे तिना काजे आनंद उत्सव मनवलो जुए आणि तिनामा लढाई झगडो नाही आणणं जुए करेन शांतता राखजो असं मी आखा शिरपूर वासियाकाजे आणि आदिवासी क्षेत्राकाजे विनंती करतलो. आणि पुनश्च मी हळदी निमित्त आखा काजे शुभेच्छा आप. धन्यवाद.